वर्धा जिल्ह्यातील तळेगावच्या सत्याग्रही घाटात शिवशाही बस पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या पलटी झालेल्या बसमध्ये 20 प्रवासी प्रवास करत होते. अमरावतीवरून नागपूरच्या दिशेने जात असताना तळेगावच्या सत्याग्रही घाटात जात असताना शिवशाही बसच्या समोर नागपूरच्याच दिशेने जात असलेल्या ट्रकच्या चालकाने ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक मागे येऊ लागला. याच ट्रकच्या मागे शिवशाही बस असल्याने आपली बस वाचवण्यासाठी बस चालकाने बस बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला असता ही बस पलटी झाली असे प्रत्यक्षदर्शी सांगत होते. या शिवशाही बसमध्ये 19 प्रवासी प्रवास करत होते पण सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी बस पलटी झाल्यानंतर पलटी झालेल्या बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने बसचे अजूनच नुकसान झाले. तर याच अपघातात एका कारने सुद्धा धडक लागल्याने त्या कारचे सुद्धा नुकसान झाले. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.